गेली 7-8 महीने झाले अख्ख जग कोरोनाशी लढतंय, त्याचबरोबर आमचा कर्ज शहर पण लढतंय. पण त्याच कोरोनाशी लढताना आमचे स्वच्छता कर्मचारी असतील, स्वच्छता सफाई कर्मचारी असतील, आपल्या आमच्या लेडीज असतील, ज्यांनी जीवावर उदार होऊन कोरोनाची पर्वा न करता आमच्या कर्जत शहराची सफाई असेल, कर्जत शहर हे सॅनिटायझर करायचं काम असेल, स्वतःची आणि कुटुंबाची जीवाची पर्वा न करता हे काम केलंय. पण हे काम करत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी बऱ्याचशा वस्तूंचा अभाव होता किंवा गोष्टींचा अभाव होता. रोहित दादांनी त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या जीवनाची जी त्यांना हमी दिली आहे की भिवू नका, मी तुमच्याबरोबर आहे, काहीही झालं तरी तुमच्या कुटुंबाची आणि तुमची काळजी करण्यासाठी, तुम्ही जशी कर्ज शहराची काळजी घेताय तशीच तुमची काळजी करण्यासाठी मी आहे. आदरणीय रोहित दादांनी त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून किंवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून जे कौतुकाची स्थाप दिली ती नक्कीच आनंददायी गोष्ट आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणारी गोष्ट ठरेल. दादा आमच्या कामावर चांगले लक्ष देतात, आम्ही पण दादाला चांगले मानतो, त्यामुळे दादांनी आमच्याकडे पुरस्कार दिल्यामुळं आम्हाला दादांनी आम्हाला असं वाटलं की आमच्या पाठीवर थाप आहे, कोणी नाही, कुणीतरी असं शाबासकीची थाप दिली असं आम्हाला समाधान वाटतं. कर्जतचे नगरपंचायतचे सफाई कामगार आहे ना, तर एक नंबरला आम्ही कर्जत आणणार आहे आम्ही भारतात. आपण कोरोनामध्ये काम करत असताना या परिस्थितीमध्ये जेव्हा असा कुठेतरी एक सत्कार होतो किंवा आपल्या कार्याला कोणीतरी एक शाबासकीची थाप देतं, त्यावेळेस आपल्याला परत काम करण्याची प्रेरणा मिळते आणि मोठ्या जबाबदारीनं आणि जोमानं आम्ही काम करायला लागतो. तशीच कुठेतरी शाबासकीची थाप मिळाल्यामुळं आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि आमचे सर्व कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी असो इतर सर्व, अतिशय अजून उत्तम रीतीनं काम आम्ही करणार आहोत. तसेच हे काम करत असताना आम्हाला जेव्हा वेळोवेळी काही अडचणी येतात किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, ज्या काही कमतरता असतात, त्या आम्ही जेव्हा आमदार साहेबांपर्यंत पोहोचवतो त्यावेळेस त्यांच्याकडून आम्हाला भरपूर सहकार्य लाभतं आणि त्या समस्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न आमदार साहेब करतात, त्याबद्दलही मी नगर परिषदेच्या वतीनं आपले सर्वांचे आभार मानतो. काही लोकांना करोना होऊनही गेला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी लोकांची सेवा ते करत आहात, तर मी कर्जत करांकडनं, कर्जत करांच्या वतीने मला एक आपल्या सर्वांना म्हणजे आपलंही सहकार्य त्यात लागणार आहे की तुम्ही तुमच्यासाठी व कर्जत आणि जामखेडमध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये जे सर्व करोना वॉरियर्स आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचा आपण सत्कार करा. एवढी मोठी मदत केली आहे की सुरुवातीला आम्हाला पीपी किट, मास्क, सॅनिटायझर हे काय आहे ते माहीत नव्हतं, पण वेळोवेळी दादांनी आम्हाला ते उपलब्ध करून दिलं आणि आज आत्तापर्यंत आपल्या कर्जत आणि जामखेडमध्ये पेशंटचे फक्त प्रमाण रोहित दादांमुळेच कमी आहे, कारण त्यांनी वेळोवेळी एवढी मदत केली आहे आमच्यासाठी की ती आम्ही व्यक्त करू शकत नाही. दादांनी जो करोना काळात आम्ही जेवढी लोकांनी मदत केलेली आहे त्यासाठी जो हा सत्कार सोहळा ठेवलेला आहे दादांनी, त्यासाठी आम्ही दादांचं खूप मनापासून स्वागत म्हणजे मनापासून अभिनंदन करतो, कारण आतापर्यंत कोणीही एवढी मदत केली नव्हती. कर्ज जामखेड मतदारसंघातून त्यांनी जो हा मोठा कार्यक्रम राबवला त्यासाठी मी दादांना खूप मनापासून आभार मानते आणि दादांसाठी जेवढं काही बोलायचं आहे तेवढं खूप कमी आहे. त्यांचं सहकार्य हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे आणि जी मदत दादांनी आम्हाला केली आहे ती मला तर असं वाटतं कोणत्याही आतापर्यंत व्यक्तीने केली नसावी. त्यामध्ये आम्हाला सॅनिटायझर, ग्लोव्ज, मास्क, कॅप, PPA किट उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच आम्हाला हायपोक्लोराईड सोल्युशनही आम्हाला त्यांनी वेळोवेळी दिलेले आहे. आम्हाला सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांनी वैयक्तिक फोन करून आमच्या अडचणी विचारलेल्या आहेत, त्याबद्दल दादांचे धन्यवाद. दादांनी आमच्या पार्टीशी एक थाप दिलेली आहे, आम्हाला शाबासकीची थाप दिलेली आहे, त्यामुळे आम्हाला कामाला अतिउत्साह वाढतो आणि त्याबद्दल सर्वांच्या वतीने दादांचे खूप खूप आभार. मी स्वतः 108 ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे. तो पहिल्या प्रथम आम्हाला भरपूर भीती वाटत होती काम करण्याची, बाहेर यायची, घरी जायची, पण दादांचा वारमय आम्हाला ते सॅनिटायझर, गॉगल्स, PPE किट मिळाल्यामुळे आम्हाला आता भीती वाटत नाही आणि आम्ही ती वापरून काम करतो. नामदार दादांनी, रोहित दादांनी जो हा इथे कार्यक्रम घेऊन सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा यथोयोच्च सत्कार केला, एक करोना योद्धा म्हणून त्यांना संबोधलं, त्यांना प्रमाणपत्र वाटप केलं, तसंच त्यांना भेटवस्तू दिली, त्याबद्दल दादांचे मनपूर्वक आभार. त्यांनी आमचा हे सगळं पुरस्कार देऊन आमचं मनोधैर्य आणखीन वाढवलेलं आहे आणि इथून पुढच्या काळातही आम्हाला काम करण्यासाठी बळ दिलेलं आहे.
ज्यावेळेस कोरोनाचा प्रसार जास्त व्हायला लागला त्यावेळेस दादांनी आम्हाला सॅनिटायझर मास्क याचं वेळोवेळी पोलीस स्टेशनला सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या आणि कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आम्ही रोडवर ड्युटी करत असताना दादांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून आम्हाला एक वेगळी ऊर्जा त्यांनी दिलेली आहे सर्वांचं त्यांनी अभिनंदन करून सर्वांना बॅग वाटप केल्या आणि प्रशस्तीपत्र पण दिले आणि सर्वांना सांगितलं की तुमचे काय निवेदन आहे ते मला असं सांगत जा मी सावर्ती साहेबांना पण सांगून तुमचे पूर्ण सगळे निवेदन माझ्या जेवढ्या येणे होईल तेवढे पूर्ण करेल पहिल्यांदाच दादासारख्या आमदारांनी आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला याचा खूप आम्हाला आनंद होतो आहे तसेच आमचे जे पोलीस पाटील संघटना कर्जतची आहे ते सर्व आमचे पोलीस पाटील खुश झाले आहेत तसेच कोरोना काळात काम करत असताना मास्क सॅनिटायझर यांचा बऱ्या मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता आम्हाला पोलीस पाटलांना सॅनिटायझर मास्क दादांनी तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत अधिकारी यांच्यासाठी बी मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा दादांनी केला त्यामुळं गाव पातळीवर काम करताना आम्हाला सोपं झालं तर दादांचं आम्हाला नेहमीच सहकार्य राहिलं आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये नेहमी त्यांनी पूर्ण हँडग्लोज असो सॅनिटायझर असो किंवा जे काही इक्विपमेंट देता येतील सेफ्टीच्या दृष्टीने असो किंवा कोरोनाच्या दृष्टीने असो ते पूर्ण सहकार्य महावितरणला दादांच्या माध्यमातून झालं तसंच वेळोवेळी जे काही आम्हाला कोविडच्या याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आले किंवा गेटपासचे प्रॉब्लेम आले किंवा एंट्रीचे काय जे प्रॉब्लेम आले तेसुद्धा दादांनी व्यवस्थितरित्या पोलिसांशी समन्वय साधून तेसुद्धा आमचे सॉल्व केले त्यामुळे खरंच दादांचे खूप खूप धन्यवाद आणि आम्ही त्यांच्यासाठी केलेल्या कामाचे उत्तर आहे म्हणून आमचं जे सगळ्यांचं कौतुक केलं आणि कौतुकाची थाप आमच्या पाठीवर मारली याबद्दल आम्ही MSCBचे सर्व कर्मचारी रोहितदादा पवारसाहेबांची टीम आणि रोहितदादा पवारसाहेब आमदार यांचं ऋण व्यक्त करतो आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये पत्रकारांना सन्मान मिळणे अशा एक दुर्मिळ क्षण असतात ही परंतु पत्रकारांना एक सन्मान देणे हे एक चांगली परंपरा या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये आमदार रोहितदादा यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे हे निश्चितच अभिमानास्पद आहे खरं तर अनेक विधायक कामामध्ये आदरणीय आमदार रोहितदादा पवार नेहमी विकासाच्या दृष्टिकोनातून पुढचा विकासाचा दृष्टिकोन ठेवीत सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम एक वेगळं प्रय निर्माण करण्याचं काम मतदारसंघामध्ये करत आहेत पत्रकार भवन बांधण्याकरता त्यांनी आम्हाला शब्द दिला होता त्याची कारवाई त्यांनी इथून पुढे सुरू केलेली आहे वेगवेगळी आम्हाला या ठिकाणी आश्वासनं दिलेली आहेत की पत्रकार भवनासाठी निधी किंवा जागा उपलब्ध करून देणे त्यासाठी मी पाठपुरावा करेन हा त्यांनी दिलेला शब्द हावेळी आम्हाला या ठिकाणी चांगला आधार देतोय आणि या कोरोनाच्या काळामध्ये एक प्रकारचं बळ त्यांच्या शब्दामधून आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे